नमस्कार, इंडिया न्यूज 21 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मी प्रफुल्ल खेडीकर, लाखनी तालुका प्रतिनिधी। आपण आज जाणून घेऊया की लाखनी तालुक्यातील बोरगाव हे एक छोटेसे गाव, पण या छोट्याशा गावाचे नाव जागतिक पटलावर नेले हवामान खात्यातील शास्त्रज्ञ, सध्या पुणे येथे कार्यरत असलेले डॉक्टर श्री सेवराजजी खेडीकर। डॉक्टर श्री सेवराज खेडीकर यांनी बालपणापासूनच एक मोठे टार्गेट ठेवलेले होते आणि त्या पद्धतीने ते त्यांनी पूर्णही केले। एक मोठे लक्ष ठेवून त्यांनी एकाच वेळेला 10 पेटंटची नोंदणी करून जागतिक विक्रम केला। त्यानिमित्त त्यांचा सन्मानही करण्यात आला आणि त्यांचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डवर दाखल झाले। चला तर जाणून घेऊया त्यांनी कशी सुरुवात केली आणि कसा आपला टार्गेट पूर्ण केला, त्यांचे वैयक्तिक मत आपण त्यांच्या तर्फे जाणून घेऊया आपल्या चॅनल इंडिया न्यूज 21 वर। सर्वप्रथम मी इंडिया न्यूज 21 चे धन्यवाद करतो की ज्यांनी माझ्या ह्या विश्वविक्रमाची बातमी प्रसारित करायचा ठरवलं। मी 1 मार्च 2020 वाचत असताना लक्षात आलं की एका भारतीयाने एकाच वेळी 5 पेटंट फाईल करून विश्वविक्रम केलेला आहे आणि माझ्याकडेही अनेक कल्पना होत्या आणि मी ठरवलं की आपणही हा विश्वविक्रम तोडावा। तर त्या दिवशी मी ठरवलं की आपण एकाच वेळी एकाच दिवशी एकट्याने 10 पेटंट फाईल करून एक नवीन विश्वविक्रम करावा। आणि माझ्याकडे जेमतेम 1 महिना होता, लॉकडाऊन लागलेला होता, तरीसुद्धा अशा विकट परिस्थितीत मी एकाच वेळी 10 पेटंट 30 मार्च 2020 फाईल करून एक नवा विश्वविक्रम तयार केला। आणि या विश्वविक्रमाबद्दल मला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून प्रमाणपत्र मिळालं, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून आता मिळणार आहे आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा याची नोंद होणार आहे। धन्यवाद। पुणेतील भारतीय हवामान खात्यातील शास्त्रज्ञ डॉक्टर शिरीष खेडीकर यांनी एकाच वेळी चक्क 10 पेटंटचे शोध कार्य केल्यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आणि ह्या त्यापैकी 9 पेटंट हे पंचमहाभूताशी संबंधित आहेत आणि त्या ह्या अनुपम कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्रातील विदर्भाच्या वतीनं व भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील बोरगाव या मूळ जन्मगावच्या वतीनं मी खूप अभिनंदन करतोय व त्यांच्या या शोधकार्याबद्दल, भावी शोधकार्याबद्दल त्यांना अनेक शुभेच्छा आहे आणि त्यांना भावी यशोशिखरपर्यंत त्यांची झेप घ्यावं हे मी परमेश्वरीचरणी प्रार्थना करतोय व इंडिया न्यूज 21 ह्या चॅनलनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खूप आभार मानतोय।